रामनगर पुलिस ने विभिन्न अपराधों के मामलों का किया पर्दाफाश। इस संबंध में रामनगर पुलिस निरीक्षक ने दी जानकारी। रामनगर पुलिस ने विभिन्न मामलों का पर्दाफाश करते हुए आरोपी को गिरफ्तार किया। गौरतलब है जिन मामलों का रामनगर पुलिस ने पर्दाफाश किया उसमें से दो मामले चेन स्नैचिंग के भी हैं और यह अपराध रामनगर पुलिस स्टेशन के अंतर्गत के साथ ही दुर्गापुर पुलिस स्टेशन के अंतर्गत भी हुए हैं। इसके साथ ही अन्य मामलों का पर्दाफाश करते हुए अपराधियों को मुद्दे माल के साथ गिरफ्तार किया, जिसके संबंध में विस्तारपूर्वक जानकारी रामनगर पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक यादव ने दी। पुलिस स्टेशन दुर्गापुर आणि पुलिस रामनगर येथे दोन चेन स्नॅचिंग गुन्हे दाखल झाले होते। त्यामध्ये जे रामनगरच्या पोलीस स्टेशनच्या 12 ग्रामची सोन्याची चेन होती आणि दुर्गापूर पोलीस स्टेशन 10 ग्रामची मंगळसूत्र होता। ते दोन्ही गुन्हे ते आरोपी अटक करून त्याच्याकडून आपण ते चोरी केलेला मुद्देमाल जप्त केलेला आहे। दोन्ही गुन्हे डिटेक्ट झालेले आहे। त्याशिवाय एक आपल्याकडे लखनापूरची इथे मंदिर चोरी होती। मंदिर चोरीमध्ये जी रक्कम चोरी झाली होती ती रक्कम पण रिकवर करण्यात आलेली आहे आणि असे टोटल 5 आरोपी आहे। त्यामध्ये 392 मध्ये 3 2 आरोपी आहे आणि जे चोरीच्या रामनगरच्या आपला मंदिर चोरीच्या त्यामध्ये 3 आरोपी आहे। याशिवाय आपण 3 मोटरसायकल त्यामध्ये एक ॲक्टिवा आहे, एक पॅशन आहे आणि एक पल्सर आहे, हे 3 वाहन पण आपण जप्त केलेलं आहे। जे सोन्याची चेन होती आपली रामनगरची ते 60 हजाराची होती, त्याच्यानंतर जे दुर्गापूरचा होता ते 30 हजाराचा होता आणि एक 1447 रोख रक्कम होती लखनापूरची आणि टोटल मुद्देमाल आपण जे जप्त केली आहे 2,01,450 रुपयाच्या माल। और ये कारवाई रामनगर पोलीस स्टेशन के पोलीस निरीक्षक यादव के मार्गदर्शन में सहायक पोलीस निरीक्षक मलिक, सहायक पोलीस निरीक्षक एकरे के साथ रामनगर पुलिस के रजनीकांत, प्रशांत, पेतरस, संजय, किशोर, चिकाटे, सतीश, संदीप, लालू, विकास, हीरा, भावना ने अंजाम दिया।